अरविंद केजरीवाल अटक, अर्थ एकच, भाजपनं नीच राजकारणाचा उच्चांक गाठला. केजरीवाल यांच्या अटकेची किंमत मोजावी लागणार. पवारांनी भाजपला वॉर्निंग दिली. भाजप हिटलरशाही प्रस्थापित करतो, जनतेनं मुग गिळून बसणं योग्य आहे का? इलेक्ट्रॉल बॉन्ड मुद्दा भाजपनं डायव्हर्ट केला. भाजपचं राजकारण किती नीच हेच दिसलं. नेमकं घडलंय का? मोदींना जर दुसरा कुणी टक्कर देऊ शकत असेल तर तो अरविंद केजरीवाल हाच चेहरा होता, आणि त्यावरतीच शेवटी घाव घातला गेला. अरविंद केजरीवाल यांना अटक करणं म्हणजे विरोधकांचं डायरेक्ट तोंड दाबण्यासारखंच झालेलं आहे. या अगोदर ईडी, CBI, इन्कम टॅक्स याच्या धाडी पडत होत्या. विशेष म्हणजे एकच, हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात घडत होतं, आणि घडत होतं ते फक्त विरोधी पक्षातील नेत्यांसोबतच. जर भाजप बहुमतात सत्तेत, भाजपला 400 पार आकडा गाठायचा आहे, आणि भाजप जर स्वतःला महाशक्ती समजत आहे तर मग एवढा विरोधकांचा धसका का म्हणून घ्यायचा असा प्रश्न. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. लोकसभा निवडणुकीआधी आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. याआधी मुख्यमंत्री केजरीवाल यांना तब्बल 9 ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. आज ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं आणि काही वेळानं त्यांना अटक करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरातून केंद्र सरकार आणि भाजपवर विरोधकांनी टीका केली. अशातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीही भाजपवर निशाणा साधला. निवडणुका तोंडावर आल्यानं विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापराचा तीव्र निषेध. भाजप सत्तेसाठी अजून किती खाली झुकणार हे या अटकेवरून दिसतंय. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची भरपाई करावी लागणार, आणि ती भरपाई आता विरोधकच करून घेणार. त्यामुळे आत्ताच्या घडीला जर बघितलं तर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स जे आहेत ते येत आहेत. मला श्वास घ्यायला सुद्धा भीती वाटते असं रजनीकांत यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान महाराष्ट्रातही काही वेगळी परिस्थिती नाही. महाराष्ट्रातही तोंडावरतीच निवडणुकांच्या, कधी कोणाला अटक होईल हे सांगता येत नाहीये. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागणार एवढं बोलून पवार फक्त थांबलेले नाहीयेत. तर एकंदरीत जर सगळा विचार केला तर आत्ताच्या घडीला इलेक्ट्रॉल बॉन्डचा मुद्दा जो आहे तो आणखी समोर आलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चंदा जो आहे तो भाजपला मोठमोठ्या कंपन्यांनी का दिला? ईडी, CBI आणि इन्कम टॅक्सच्या धाडी थांबवण्यासाठीच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भाजपला चंदा दिला गेलाय का? असाही प्रश्न त्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून उपस्थित झालेला होता. सगळेच मुद्दे दाबण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे. परंतु अरविंद केजरीवाल यांना अटक करणं ही भाजपची सर्वात मोठी चूक ठरणार आहे. लोकसभेच्या तोंडावरती त्यांनी हा स्ट्रोक टाकलेला आहे, पण तो स्ट्रोक त्यांच्यावरती उलटू सुद्धा शकतो. कारण इतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांना डॅमेज केलं किंवा विरोधकातील कोणत्याही नेत्यांवरती आरोप केले तर जनता ऐकू शकते. परंतु अरविंद केजरीवाल यांचा फॅन क्लब वेगळा आहे. अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदा ते म्हणजे सलग 2 ते दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेत. पंजाबची सत्ता सुद्धा त्यांच्या हाती. याचाच अर्थ असा आहे की मागून आलेल्या आम आदमी पक्षावरती लोक विश्वास ठेवतात. केजरीवाल हा चेहरा सुशिक्षित आहे, त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर भाजपला या गोष्टींची भरपाई करावी लागणार आहे. आणि जनता म्हणून आपण ही गोष्ट पाहणं गरजेचं आहे की विरोधकांवरतीच फक्त कारवाया होत आहेत आणि हे फक्त राजकारणात सुरू आहे असं नाहीये. तर मोठमोठे व्यापारी सुद्धा ईडीने घेरले गेलेले आहेत. सरकारी यंत्रणांचा होत असलेला गैरवापर हा जगजाहीर आहे, त्यामुळे तोंड गिळून मुख गिळून गप्प बसणं हे आपल्यासाठी सुद्धा योग्य नाहीये. बाकी काय, लोकशाहीच्या नावानं चांग भलं. यावरती जास्तीत जास्त व्यक्त व्हा आणि हा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.